नमस्कार मंडळी, मिडल क्लास घडामोडी या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण एका सत्य घटनेवर आधारित भयकथेचा अनुभव घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून यापुढे आपल्या चॅनलवर येणाऱ्या अशा अनेक कथांचे सत्य अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. मंडळी, ही गोष्ट आहे एका घाटावरच्या म्हातारीची. कोकणपट्टा म्हटलं की आपल्याला ठाऊकच आहे, मुंबई गोवा महामार्गावरून जाताना आपल्याला अनेक घाट पाहायला मिळतात. दिवसाच्या प्रवासात हे घाट जेवढे निसर्गरम्य दिसतात ना, तेवढेच भयानक रहस्य घेऊन हे घाट अजूनही थरकत आहे. ही घटना आहे 2017 मधली. मागे गणेशोत्सवानिमित्त श्रीवर्धनमधील रानवली गावात एक नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माझ्यासोबत 20-25 नृत्य कलाकारांना मुंबईहून या कार्यक्रमासाठी तिथे जायचे होते. त्या कार्यक्रमाचा सराव सुरू असतानाच मला अचानक समजले की त्याच दरम्यान माझी कॉलेजची एक्झाम आहे. 31 जानेवारीला तो कार्यक्रम होता आणि 1 फेब्रुवारीला माझा शेवटचा पेपर. आता करायचं तर करायचं काय, हा मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर होता. कारण एवढे दिवस रिहर्सल्स करूनसुद्धा आयत्या वेळेला टांग देणं आणि माघार घेणं हे शक्यच नव्हतं. शेवटी असे ठरवण्यात आले की बाकी सर्व ग्रुप 30 जानेवारीला म्हणजेच कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रात्री बसने श्रीवर्धनला निघणार होता. पण माझी मात्र परीक्षा असल्यामुळे मी 31 जानेवारीला म्हणजेच कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी परीक्षा देऊन मागून बाईकने कार्यक्रमाला जायचं होतं. कार्यक्रम संपल्यावर लगेच बाईकनेच निघून 1 फेब्रुवारीला सकाळी 8 च्या आधी मला कॉलेजला पोचायचं होतं. कारण 8:30 वाजता माझा शेवटचा पेपर होता. तसे मुंबईहून श्रीवर्धनचे अंतर जवळपास 190 ते 200 किलोमीटर होते. तर मग 4-5 तासांचाच प्रवास आहे हे समजून मी हा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे 30 जानेवारीला रात्री पूर्ण ग्रुप बसने श्रीवर्धनला रवाना झाला. दुसऱ्या दिवशी 11:30-11:30 मीही माझ्या एका मित्राला सोबत घेऊन श्रीवर्धनसाठी निघालो. बाईकवरून जाताना मला आणि अभिजितला खूप बरं वाटत होतं. आम्ही खूप धमाल करत होतो. बाईकने एवढा लांबचा पल्ला गाठायचा आहे या आतुरतेनेच आम्ही दंग झालो होतो. परंतु हाच प्रवास आम्हाला चित्तथरारक अनुभव देऊन जाईल याची आम्हाला मुळीच कल्पना नव्हती. मुंबई ते माणगाव हा महामार्ग असल्याने रस्ते तसे चांगले होते. पण माणगाववरून श्रीवर्धनसाठी वळताच हळूहळू कमरेचे लचके मोडू लागले होते. म्हसळ्यावरून थोडं पुढे जाताच एक घाट रस्ता होता. कच्चा रस्ता, विखुरलेल्या खडी, ह्यामुळे खड्ड्यांचा अंदाज घेणं पण कठीणच होतं. कसाबसा तो खडतर प्रवास पार करून आम्ही रानवली गावात पोचलो. मागे गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम असल्याने संपूर्ण गाव तेथे जमा झाला होता. आरत्या, भजनं हे सर्व उपक्रम आटपता आटपता दिवस कधी मावळायला समजलंच नाही. संध्याकाळी देवाला म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताच गाव जेवणास म्हणजेच भंडाऱ्याला सुरुवात झाली आणि अखेरीस रात्री 9:30-10:30 नृत्याचा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम बघता बघता खूप छान रंगला होता. रसिक प्रेक्षकांचा प्रतिसादही जोमाने मिळत होता. काय सांगणार, कार्यक्रम संपेपर्यंत शेवटचे 12:30 वाजून गेले होते. माझ्या आणि अभिजितमध्ये चर्चा सुरू झाली. आपल्याला 1 वाजेपर्यंत तरी निघायला हवं, कारण रात्रीचा प्रवास आहे आणि येताना रस्ता पण आपण पाहिला आहे. जर आपण 1 निघालो ना तर थांबत थांबत आरामात आपण पहाटे 6-7 पर्यंत मुंबईला नक्कीच पोचू. हे ऐकताच आम्ही लगोलग दोघंही आवरायला लागलो. बाकी 20-25 जणांना आवरायला खूप वेळ लागणार होता आणि सर्व आवरून झाल्यावर जेवण करून नंतर ते सर्वजण बसने निघणार होते. त्यांना निघायला नक्कीच 2:30 वाजणारच होते. आमची घाई बघून त्या गावातील एक गृहस्थ आमच्याजवळ आले आणि विचारले, तुमचं आवरलं असेल तर तुम्ही जेवायला बसा. आम्ही नकारार्थी मान हलवून त्यांना आमच्या घाईचे कारण सांगितले. त्यांचे असे म्हणणे होते की एवढ्या रात्री तुम्ही दोघंच एकटं, ते पण बाईकने, असं नका जाऊ, पुढे रस्ता खराब आहे. तुम्ही तुमच्या ग्रुपच्या बससोबतच निघा. माणगावपर्यंत बससोबत राहा आणि माणगाव आलं की सुसाट पुढे निघा. रस्ता खराब आहे ऐकून आम्हाला एवढं काही वाटलं नाही, कारण सायंकाळी येतानाच आम्ही त्या रस्त्याचा अनुभव घेतला होता. म्हणून आम्ही त्यांचं बोलणं दुर्लक्षित करून निघायचे ठरवले. आमचं सर्व आवरल्यावर सर्वांना भेटून
रात्री 1:30-2 सुमारास आम्ही रानवली गावातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. गावच्या वेशीबाहेर येईपर्यंत आम्हाला 2 वाजले होते. वेशीबाहेर येताच दिव्यांनी झगमगणारा गाव हळूहळू मागे सरत होता आणि गर्दो काळोख आम्हाला त्याच्या कुशीत घेत होता. थोडं पुढे आल्यावर एका अंधारा खोलीत डांबून ठेवल्यासारखं वाटत होतं. आजूबाजूला सर्वत्र लख्ख काळोख, रात किड्यांचा आवाज, जानेवारीच्या थंडीतली मध्येच हवेची येणारी झुळ आणि तो थंडावा, ह्या व्यतिरिक्त तिथे काही नव्हतं. फक्त होती ती आमच्या समोरच्या रस्त्यावर पडणारी बाईकची लाईट. बघता बघता आम्ही घाट रस्त्याला कधी लागलो समजलंच नाही. आमच्या छान गप्पा चालू होत्या. चहा पियायला कुठे थांबायचं, तिथून पुढे कसं जाऊया, किती वाजेपर्यंत पोहोचू, कुठे कुठे थांबत जाऊ, या सर्व गप्प चालू असतानाच आम्ही घाटाच्या अर्ध्यावर पोहोचलो. पूर्ण घाटात आमची एकच बाईक असल्याने बाईकची हेडलाईट आम्ही अप्पर करून ठेवली होती. रात्रीचे 2:30 वाजले असतील. घाटाची वळणं मागे ढवळत आम्ही चालत असताना एका वळणावर अचानक एक म्हातारी बाई, जवळपास आपल्या आजीशीच व्हायची असेल, रस्त्याच्या कोपऱ्याला कुडकुडत बसली होती. अप्पर लाईटमुळे टर्न घेताना अचानक समोर दिसलेल्या त्या म्हातारीला पाहून मी दचकलो आणि ब्रेक मारणार तितक्यातच मागे बसलेल्या अभिजितने मला चिमटा काढून बाईक न थांबवायचा इशारा दिला. ब्रेकवरचा हात अलगत काढून मी ॲक्सिलेटर देऊन ते वळण क्रॉस केले. नंतर तर काय, 2-3 मिनटं आम्ही दोघंही निशब्दच होतो. भयान शांतता पसरली होती. नक्की आम्ही पाहिलं तर पाहिलं काय होतं या विचारात दोघंही गुंतलो होतो. शेवटी धीर धरून मी अभिजितला विचारलं, तू पण पाहिलंस का रे त्या म्हातारीला? हो, त्याचं उत्तर आलं. कोण असेल रे ती, इतक्या रात्री इथे काय करत असेल? मी परत विचारले. भिकारी असेल रे कदाचित, अभिजित म्हणाला. अरे, रात्री 2-3 वाजता एवढ्या थंडीत कोण भीक मागतं? मी म्हणालो. मला वाटतं गावकरी असेल कोणीतरी, SC साठी थांबली असेल. हे मी म्हणताच अभिजित बाचकून लगेच म्हणाला, अरे गावकरी कसं काय, गाव एकतर घाटाच्या पायथ्याशी असतं किंवा घाटाच्या माथ्याशी. घाटाच्या मधोमध कोणता गाव आलं रे? आणि जर ती गावातली बागी असेल तर सोबत येताना घोंगडी तर घेऊन येईलच की, अशी थंडीत कुडकुडत का बसेल? अभिजितचे हे शब्द संपताच पुढच्या वळणार तीच म्हातारी तशाच अवस्थेत रस्त्याच्या बाजूला बसलेली आम्हाला परत दिसली. आता मात्र आमची धडकत नाही हे आम्हाला कळून चुकलं होतं. जेवढ्या जोरात बाईक पळवता येईल तेवढ्या जोरात आम्ही बाईक पळवत होतो. खड्डा खडी याचं कसलंच भान आता आम्हाला राहिलं नव्हतं. दिसेल त्या मार्गाने येईल त्या रस्त्यात डावलत आम्ही पुढे पळत होतो. साईनामाचा जप करत जेवढ्या लवकरात लवकर आम्हाला तो घाट पार करता येईल तेवढ्या लवकरात आम्ही त्या प्रयत्नात होतो. घाटाच्या माथ्याशी आम्ही पोचताच एका बाजूला खोल दरी होती आणि दुसऱ्या बाजूला खोलगट पोकळ मोठे दगड डोंगरातून बाहेर आले होते. त्याचवेळी डाव्या बाजूला 7-8 फुटावर असलेल्या एका दगडावर तीच म्हातारी पुन्हा आम्हाला दिसली. आणि बरं का, ह्यावेळी फक्त दिसली नाही तर ह्यावेळी तिने शुकशुक करून आमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. आमचं दैव बलवत्तर आम्ही लक्ष न देता तो रस्ता सहज पार केला आणि कसंबसं 3:15-3:30 सुमारास मानगावला येऊन पोचलो. डोक्यावरचं आभाळ आणि पायाखालची जमीन भूकंपामुळे हादरून गेल्यासारखं वाटत होतं. थोडा सुटकेचा निश्वास सोडून आम्ही आमच्या मित्राला विराजला कॉल केला. तो तिथे कार्यक्रमाच्या ठिकाणीच बाकी ग्रुप बरोबर होता. त्याला ही गोष्ट सांगताच तोही थोडाफार गांगरला होता. रात्रीचे 3:30-4 झाले असतील. ते सर्वजण अजूनही गावातच होते. जेवण आटवून निघायच्या तयारीत होते. विराजने त्याच्या गावातल्याच एका मोठ्या भावाला फोन दिला. त्यांना परत आम्ही सर्व घडलेली घटना पुन्हा एकदा सांगितली. तेव्हा ते म्हणाले, तरी तुम्हाला मगाशी निघताना निल्या काकाने सांगितले होते, एकटं जाऊ नका, पुढे रस्ता खराब आहे. अरे, घाटावरची म्हातारी होती ती, गावालगतच्याच एका धनगर पाड्यातली म्हातारी. काही महिन्यांपूर्वी लाकडं जमा करून येताना त्याच घाटावर तिला एका भरधाव वाहनाने उडवले होते. काही तास तिथेच तडफडत तिचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून बऱ्याचदा तिच्या वेळेनुसार ती सर्वांना दिसते. ती 2 वेळा तुम्हाला दिसली, तुम्ही लक्ष दिलं नाही. नशीब तुमचं की तुम्ही लक्ष दिलं नाही म्हणून तुम्ही वाचलात. परंतु 3रा वेळेस जेव्हा ती तुम्हाला दिसली तेव्हा तिची वेश संपत आली होती. वेश संपायच्या आधी 3रा तिने तुम्हाला आवाज दिला, तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही सुखरूप सुटलात.
नाहीतर तुमचा अपघात निश्चित होता। हे सर्व ऐकून आम्ही दोघेही थक्क राहिलो होतो। आमचं नशीब चांगलं म्हणून आम्ही सुटलो, पण प्रत्येकाचं तसं असेल असं नाही। मंडळी, तुम्ही देखील अशा खेडोपाड्याच्या ठिकाणी रात्री अपरात्री प्रवास करत असाल तर तिथल्या गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीला कधीही दुर्लक्षित करू नका, कारण आपण शहराकडची राहणारी माणसं आपण या अशा अनेक रहस्यांपासून वंचित असतो। यापुढे कधीही कोणत्याही खेड्यापाड्यातून तुम्ही जात असाल तेव्हा तिकडची माहिती पूर्णपणे घेतल्यावरच तुम्ही प्रवास करा, आणि प्रवासात घ्यायची मेन काळजी तुम्ही नक्की घ्या। तर मित्रांनो, तुमच्याकडे देखील असे काही थरारक अनुभव असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा, आणि आम्ही ते आमच्या चॅनलमार्फत रसिक प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवायचा प्रयत्न करू। भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन थरारक अनुभवासोबत। धन्यवाद।